1,30,000 गायीची विक्री. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील अंतरवाली येथील एक मुस्लिम गोवंश पालक शेतकऱ्याच्या गायीची विक्री तब्बल 1,30,000 रुपयांना झाली. ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. नेवासे तालुक्यातील अंतरवाली या गावात हा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आहे. येथील रहिवासी अकबर शहा यांची ही जर्सी जातीची गाय होती. ही गाय 1,30,000 शेवगाव तालुक्यातील दहीगाव येथील मुस्लिम गोवंश पालक व्यापारी जुनेद भाई शेख यांनी रोख रक्कम देत खरेदी केली. गायीला चांगली किंमत मिळाल्याने गोवंश पालक शेतकरी अकबर शहा यांनी गुलालाची उधळण करत डीजेच्या तालावर मिरवणूक काढत गायीला रवाना केले. हा सोहळा बघण्यासाठी सारा गाव एकवटला होता. गायीची डीजे लावून मिरवणूक निघाली तेव्हा अनेकांनी गाण्यावर ठेका धरला, तर गायीची पाठवणी करताना मालक अकबर शहांच्या डोळ्यात मात्र अश्रू उभे राहिले. हे पाहून समस्त गावकरीही भावूक झाले. अकबर शहा यांची गाय वरील रकमेस विकली गेल्याची बातमी गावात पसरताच गायीला बघण्यासाठी व्यापारी ग्रामस्थ गोळा झाले. गायीची शरीर यष्टी, रंग, उंची, कासेचा भरणा पाहून जो तो मालक शहा यांची स्तुती करत होता. गायीच्या विक्रीबद्दल बोलताना सदर गायीचे मालक अकबर शहा यांनी सांगितले की 30 लिटरच्या पुढे ही गाय दूध देईल. गोठ्यात जर्सी जातीच्या या गायीला खाद्य, चारा आणि पोषक घटकांचा समावेश असलेला खुराक दिला जातो व वेळेनुसार ओला व सुका चारा त्यांना खाऊ घातला जातो. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार आजारासंदर्भात काळजी घेतो. गाय खरेदी करताना दहीगाव येथील जुनेद शेख यांचा तसेच उपस्थित पंचक्रोशीतील उपस्थित ग्रामस्थांचा फेटा बांधून सन्मान यावेळी करण्यात आला. अंतरवाली येथील ग्रामस्थांची डीजे वरील गाण्यांच्या ठेक्यावर गुलाल उधळत गायीची निघालेली वरात आणि तिची पाठवणी करताना गायीच्या मालक अकबर शहा यांनी साश्रू नयनांनी गायीला दिलेला निरोप व झालेला खरेदीचा व्यवहार तालुक्यातील शेतकरी व गोवंश पालक मधील चर्चेचा विषय ठरला. यावेळी मनुभाऊ शेख, मोसिमभाई शेख, गगनगिरी पशुखाद्य विक्री व दुग्ध संकलन केंद्राचे मालक निलेशदादा देशमुख, बन्सीभाऊ खाटीक, लक्ष्मण गवळी, विठ्ठलभाऊ खाटीक, सोमनाथ जगताप, अरुण नेरुटे, अल्ताफ शहा, संतोष खाटीक, रामकिसन खाटीक, भीवसेन बावळे, आबा बावळे, नवनाथ जगताप, बाळासाहेब पवार, भगवान पवार, अमोल थोरात, सागर जाधव, हरीश खाटीक, सचिन गवळी, गणेश लाड, महेश बावळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वराज लाईव्ह साठी समीर शेख, नेवासे. ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.